स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण आणि ध्वजवंदन समारंभ तसेच युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून स्वतंत्र मिळाले आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत या क्षणाला अजरामर करण्यासाठी आणि लढ्याची आठवण करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे त्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला त्या अंतर्गत मार्केट येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली हा समारंभ झाल्यावर पनवेल शहर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल इथून सुरू झालेल्या या रॅलीत भारत मातेचा जय जयकार पावसाने हजेरी लावली होती रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन तसेच शिवरायांचा जयघोष करण्यात ध्वजारोहण समारंभाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख माजी सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी महापौर कविता चौतमोल चारुशिला घरत माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील माजी नगरसेवक मनोज भुजबळ माजी नगरसेविका दर्शना खोईर रुचिता लोंढे महिला मोर्चाच्या अध्यक्ष वर्षा नाईक शहर सरचिटणीस अमरीश मोकल युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप तालुकाध्यक्ष आनंद ढवळे संजय भगत यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते